वकिलांनी जी बाजू मांडलेली आहे जो युक्तिवाद केलेला आहे या युक्तिवादाकडे तुम्ही कसं पाहता हा सध्या खटला कुठल्या दिशेने चाललेला आहे स्पष्ट सांगायचं म्हणजे सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयात ज्या पाच याचिका दाखल दाखल झालेल्या आहेत त्या संदर्भात कळीचा मुख्य मुद्दा असा आहे हा की राज्यपालांनी विधानसभेचं विशेष सत्र बोलवणं हे घटनाबाह्य त्यांचं कृत्य होतं की नाही हा मूलभूत प्रश्न आहे त्याच्यावरती कुठेही युक्तिवाद नाही कारण या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीची सुरुवात ही राज्यपालांनी जे विधानसभेचं विशेष सत्र अधिवेशन बोलावलं तेथून सुरू होते आणि म्हणून यावरती भाष्य होणं आज अपेक्षित होतं पण दोन्ही पक्षांकडनं यावरती कुठे युक्तिवाद झाला नाही फक्त फ्लॉवरी लँग्वेज म्हणजे अत्यंत डौलदार भाषा ज्याला म्हणता येईल त्या भाषेत युक्तिवाद करण्यात आला त्याला मी एवढंच म्हणेल की वॉर्मिंग अप एक्सरसाइज आज झाले कारण मी जिमला जात असल्यामुळे तो शब्द मला जास्त आवडतो कारण फिजिकल एक्सरसाइज होण्या करण्या अगोदर स्वतःला वॉर्मअप करावं लागतं आणि म्हणून मुख्य विषयाकडे येण्याच्या अगोदर असे विषय आज चर्चेला गेले की ज्या विषयाशी या पिटीशनशी कोणताही संबंध दुरान्व्य नाही असं माझं स्पष्ट मत But... आहे पहिली गोष्ट बर दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय कायद्यानुसार या पाचही पिटीशन मध्ये जे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत त्यातील काही मुद्दे हुँ. निर्णय देण्याची स्वतंत्र यंत्रणा कायद्यान्वये प्रस्थापित करण्यात आली आहे पण त्या स्वतंत्र यंत्रणेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही किंबहुना त्या संदर्भातली कारवाई प्रलंबित असताना सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातलं विषय घेऊन यावरती सर्वोच्च न्यायालय करेल की नाही भाष्य यावरती मी थोडासा शंका आहे कारण असं आहे की मूळ विषय सर्वोच्च न्यायालयापुढे हा आहे की राज्यपालांनी जे महाराष्ट्र विधानसभेचं विशेष सत्र बोलवलं आणि येथून पुढे सत्ता संघर्षाला ज्या घटना घडत गेल्या त्यातून हा मूळ विषय आहे अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्षाला दूर करण्याचा ठराव हा सोळा डिसेंबरला दोन हजार पंधरा साली त्यांनी विशेष सत्र बोलवलं होतं आणि सतरा सोळा डिसेंबरला त्यांना दूर करण्यात आलं आणि त्यानंतर ते प्रकरण गुवाहाटी हायकोर्टात गेलं गुवाहाटी हायकोर्टाने तो निर्णय कायम ठेवला आणि मग हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं सर्वोच्च न्यायालयात पाच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुख्य न्यायाधीश केअर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ज्यात रमन्नाजी जे आता मुख्य न्यायाधीश आहेत ते देखील होते त्यांनी एकमुखी निर्णय दिला की राज्यपालांना अधिकार हे मर्यादित आहे राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्लेनुसार कारभार चालवला पाहिजे असं स्पष्ट करण्यात आलं होतं परंतु अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्षांना हटवण्याचा जो ठराव घेतला होता तो बेकायदेशीर ठरून पुन्हा सरकारची नवीन सरकारची स्थापना केली सर मी मी एक अपडेटात याच संदर्भात आता तिथं चर्चा झाली सरन्यायाधीशांनी सांगितलं की राज्यपालांच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ते गैरलागू ठरवता येणार नाहीत सरन्यायाधीशांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलंय की चुकीचा अर्थ लावला गेला ते गैरलागू आहे असं आम्ही म्हणत नाहीये त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेच्या संदर्भात सुद्धा आता खल सुरू झालाय त्याचा सुद्धा किस पाडला जातोय राज्यपालांनी केलेली कृती म्हणजे राज्यपालांनी जर घटनाबाह्य वर्तन करून जर विशेष सत्र बोलवलं असेल तर त्याचा कॉग्निजन्स घ्यायचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आहे हे पाच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ज्या त्रमणाजी होते हे अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे महाराष्ट्रात तशी घटना घडली आहे का हा मूलभूत प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये राज्यपालांनी फक्त तत्कालीन सरकारला बहुमताची चाचणी पास करायला सांगितली hmm. याचा अर्थ असा होत नाही की राज्यपालांनी घटनाबाह्य कृत्य केलं hmm. ही बाब मला माहिती आहे की भारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल एकशे त्रेसष्ट नुसार गव्हर्नर शुड ऍक्ट ऑन द एड अँड ऍडवाइस ऑफ द कौन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय द चीफ मिनिस्टर म्हणजे राज्यपालांनी राज्याच्या राज्यपालांनी हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनाखाली काम केलं पाहिजे पण याचा अर्थ असा होत नाही की राज्यपालांनी डोळ्यावरती पांघरून घेऊन राज्याच्या कारभाराकडे दुर्लक्ष कराव्याचा अर्थ होत नाही याला कारण असं आहे की जर महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे जर काही त्यांच्या असं निदर्शनास आणून देण्यात आलं की सरकार अल्पमतात आहे तर राज्यपालांनी त्याची खात्री करू नये का राज्य राज्यात भूमिका केली तर होईल अपडेट येते आता सुप्रीम कोर्टामध्ये एक दावा जो केला गेलाय त्यानुसार त्यांनी असं सांगितलं जोपर्यंत सभापती निर्णय देत नाहीत तोपर्यंत आम्ही सदस्य सोडलेलं नाही तोपर्यंत माझा बचाव मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही कुठलंही विभाजन विरणीकरणाचा वाद घालत नाही आमचा युक्तिवाद साधा सोपा सरळ आहे आम्ही सदस्यत्व सोडलेलं नाही हा जो मूळ युक्तिवाद आता केला जातोय हरीश साळवे यांच्याकडून त्या युक्तिवादाबद्दल तुम्ही काय सांगा कुठेही गेलं तर शेवटी ते मुद्दा आहे म्हणतात आम्ही सोडले नाही निश्चितपणे तुम्ही सदस्य सोडलं नाही ही काही मोठी बाब नाहीये तुम्ही पक्षांतर बंदी कायद्याखाली पक्षाच्या विरुद्ध काम केलंय की नाही हा महत्वाचा भाग आहे आणि हे तपासण्याचं कार्य आणि हे तपासण्याचा निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय नाही तर त्याचा अधिकार हा विधानसभेचे सभापती अध्यक्ष हे देऊ शकतात आणि म्हणून हरीश साळवे यांचा युक्तिवाद बरोबर आहे त्यांनी सदस्याचा राजीनामा दिला नाही हा भाग गौण आहे त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याखाली पक्षाच्या विरुद्ध काम केलंय की का हा भाग महत्वाचा आहे आणि ते भाग हा जी नोटीस या सोळा आमदारांना मिळाली ती हरी नरहरी झिरवाळ यांनी दिली आणि नररी झिरवाळ यांच्या विरुद्ध त्यांनी अविश्वास ठराव आणला एक अविश्वास यानुसार आता सरन्यायाधीशांनी सांगितलेला आहे की शिंदे गटाला नेमकं काय हवाय आहे आम्हाला सांगा साळवे यांनी सांगितलं की आम्ही आमचं म्हणणं मांडू आता नव्यानं याचिका दाखल करणार आहेत हरीश साळवे असंही कळत आहे शिंदे गटाला नेमकं काय हवाय असा सवाल सरन्यायाधीश रमण्णा यांनी विचारला तुमची मागणी योग्य पद्धतीने मांडा असं ते सांगतायत आणि साळवे पुन्हा नव्यानं याचिका दाखल करणार असल्यास एक नवा ट्विस्ट आहे सर <laughs> नवा ट्विस्ट टे वेळेचा अपव्य मी एवढंच म्हणेल हा कारण असं आहे की ह्या याचिका ज्या प्रॉपर फोरम कडे जायला हव्यात त्या प्रॉपर फोरम कडे न जाताना सर्वोच्च न्यायालयात आलेल्या आहेत अर्थात सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती काय भाष्य करतं त्याला बघायला पाहिजे परंतु साळवेजींचं जे म्हणणं आहे की आम्ही काही पक्ष सोडला नाही पक्ष तो महत्वाचा नाही तो प्रश्न गौण आहे तुम्ही पक्ष सोडला नसेल पण पक्षाच्या पक्षा विरुद्ध कारवाई केली की के नाही हे तपासावं लागतं आणि हे तपासण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाला आहे आणि म्हणून यांनी ज्या सोळा आमदारांनी जी उत्तर दिलं आहे ते उत्तर सध्या विधानसभेचे अध्यक्ष हे तपासून त्यावरती हे ठरवू शकतात सर एक एक महत्वाची घडामोड तिथं अशी घडतीये सरन्यायाधीशांनी त्यांना प्रश्न विचारला लेखी सबमिशन मधल्या भाषेतून मला कायदेशीर समस्या समजू शकत नाही त्यावर सरन्यायाधीश पुढे असं म्हणतात मिस्टर सारवे तुम्ही दोन तीन वाक्यात सांगू शकता आणि मी ते लक्षात ठेवू शकतो पहिल्यांदा रीट याचिका कायम ठेवण्या योग्य नाहीत का तुमची हरकत नसेल तर तुम्ही ते पुन्हा ड्राफ्ट करून उद्या देऊ शकता का त्यावर साळवेनी सांगितलं आज देईन म्हणजे आता आ, ही जी याचिका करायची आहे जे नीट म्हणणं मांडायचंय ते आजच द्यायला सुद्धा साळवे तयार आहेत याचा अर्थ आजच त्यांना काहीतरी कोर्टाकडून दिलासा हवा आहे किंवा त्याच्याबद्दलचा निर्णय हवा आहे असं म्हणायचं का असं आहे की यामध्ये मी मगाशी सांगितलं की डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ लॉ अँड फॅक्ट असल्यामुळे सर्व सरन्यायाधीशांनी जी विचारणा केली आहे साळवेजींना ती अतिशय योग्य आहे की तुम्हाला याबद्दल वेगळं हे सांगायचं आहे काय कारण मूलतः प्रश्न असा आहे की शिंदे गटांचे सोळा आमदार अपात्रतेशी विषयीचा निर्णय घेण्याची सक्षम यंत्रणा ही विधानसभेत आहे आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी जर निर्णय दिला असेल तर तो निर्णय चॅलेंज करायचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे तो प्रश्न नाहीये प्रश्न असा आहे की राज्यपालांची कृती याच्यावरती भाष्य होत नाहीये आणि मग राज्यपालांची कृतीवरती भाष्य जर होत नसेल तर याचा अर्थ लार्जर बेंच नेमण्याची गरज आहे का किंवा पाचवी पाचही पिटिशनच स्पिटअप करणं योग्य राहणार नाही का म्हणजे माझ्या मते हे पाचही जे पिटिशन आहेत या डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स आहेत वेगवेगळी यंत्रणा असताना डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाकडे ले जाणं आणि ती सार्वभौम यंत्रणा असताना त्यांचा निर्णय फायनल असताना मग सर्वोच्च न्यायाकडे येणं हे अपेक्षित होतं तसं झालेलं नाहीये एकच मी मला वाटतं की या बाबतीमध्ये निश्चित सरन्यायाधीश हे करतील की काही वेळेला ते याच्यात हे सांगतील की बाबा तुम्ही आता अपात्र किंवा पात्रतेचा विषय हा नंतरच्या काळात चर्चेला जावा किंवा त्या संदर्भात विधानसभेत काय घडतं ते सांगा त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय अर्थात काय याच्या बाबतीमध्ये भूमिका मांडली जाते दोन्ही बाजूंनी ते बघणं देखील उत्सुकतेचं ठरेल निश्चितच आता आप...